नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ। श्रोते हो, कोणीतरी खरेच सांगितले आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाची नदी पार होईल। थोडी हिम्मत ठेवा आणि एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार होईल। श्रोते हो, या घटनेमध्ये शहरात एक श्रीमंत सेठ राहत होता। त्याच्याकडे खूप पैसा होता, तो अनेक कारखान्यांचा मालक होता। एका संध्याकाळी अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले। डॉक्टरांना बोलावले, सर्व तपासण्या झाल्या, पण काहीही निष्पन्न झाले नाही। पण त्याची अस्वस्थता वाढली होती। काय होत आहे हे त्याला समजत नव्हते। रात्र झाली, त्याने झोपेच्या गोळ्या पण खाल्ल्या, पण ना झोप लागली त्याला, ना अस्वस्थता कमी होण्याची नाव घेत होती। त्याने रात्री उठून 3 वाजता घराच्या बागेत फिरायला सुरुवात केली। इकडे तिकडे फिरत असताना बाहेर जरा शांतता आहे असे त्याला वाटल्यावर तो रस्त्याने बाहेर चालायला लागला। चालताना मनात हजारो विचार धावत होते। आता तो घरापासून खूप दूर आला होता आणि थकव्यामुळे तो एका प्लॅटफॉर्मवर जाऊन बसला। थोडी शांतता मिळाली तर तो आरामात बसला। त्यातच तिथे एक कुत्रा आला आणि त्याची एक चप्पल तोंडात घेऊन पळवून नेली। ते पाहून सेठने दुसरी चप्पल उचलली आणि त्या कुत्र्याच्या मागे धावला। जवळच बांधलेल्या झोपड्यामध्ये कुत्रा घुसला, त्याच्या मागे सेठ देखील तिथे घुसला। सेठ जवळ येताना पाहून कुत्रा चप्पल तिथेच टाकून निघून गेला। सेठने सुटकेचा निश्वास टाकला आणि चप्पल घालायला सुरुवात केली। तेवढ्यात त्याला कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू आला। जवळच गेल्यावर झोपडीतून आवाज येत होता। त्याने झोपडीच्या फाटलेल्या कोपऱ्यातून डोकावले, तेव्हा त्याला एका फाटक्या आणि मळलेल्या गोधडीवर भिंतीला लागून एक स्त्री रडताना दिसली आणि म्हणत होती, अरे देवा मला मदत कर, आणि रडत जात होती। मग सेठच्या मनात आलं, इथून निघून जाऊ, नाहीतर कोणी काही चुकीचं समजून घेईल। तो थोडा पुढे गेल्यावर त्याच्या मनात विचार आला की बाई का रडत होती, तिला काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याला मनातून वाईट वाटत होतं। आणि तिथे जाऊन त्याने दरवाजा ठोठावला। बाईने दार उघडले आणि सेठला पाहून ती घाबरली। तर सेठ हात जोडून म्हणाले, घाबरू नकोस, मला फक्त तू का रडत आहेस हे जाणून घ्यायचे आहे। बाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिथे जवळच मांडीवर गुंडळलेल्या आपल्या 7-8 वर्षाच्या मुलीकडे इशारा केला आणि रडत म्हणू लागली, मुलगी खूप आजारी आहे, तिच्या उपचाराला खूप खर्च येणार आहे आणि घरोघरी जाऊन झाडू मारून कसं तरी मी पोट भरते, हिचा उपचार कसा करू समजत नाहीये। सेठ म्हटला, मग कोणाकडून तरी मदत मागून घे। यावर महिला म्हणाली, मी सर्वांकडून मागून बघितली, पण खर्च खूप आहे म्हणून मला मदत कोणीही द्यायला तयार नाही। तेव्हा सेठ म्हटले, मग एवढ्या रात्री रडून मिळणार तरी काय। तेव्हा ती बाई म्हणाली, काल इथून एक साधू जात होते, मग मी त्याला माझी अडचण सांगितली। मग साधू म्हणाला, बेटा तू 4:15 उठून गोधडी टाकून बसून राहायचं आणि गयावया करून तुला जे काही पाहिजे ते देवाकडून मागायचं, म्हणजे देव तुझं नक्की ऐकेल। त्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता म्हणून मी देवाकडे मागत होती आणि जोराने रडत होती। हे सर्व ऐकून सेठचे हृदय पिघळले आणि त्याने लगेच फोन लावला आणि ॲम्ब्युलन्स बोलावून मुलीला ॲडमिट करून घेतले। डॉक्टरांनी 1.5 लाखाचा खर्च सांगितल्यावर सेठ यांनी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि तिच्यावर उपचार केले आणि त्या महिलेला आपल्या फॅक्टरीमध्ये नोकरी दिली आणि राहायला क्वार्टरमध्ये जागा देखील दिली आणि त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही सेठने घेतली। तो सेठ कर्मप्रधान होता, कर्म नेहमी करत राहावे यावर त्याचा विश्वास होता, पण तो नास्तिक होता। आता त्याच्या मनामध्ये 100 प्रश्न धावत होते, कारण ॲम्ब्युलन्स बोलवल्यानंतर त्याची अस्वस्थता संपली होती। तो विचार करत होता की शेवटी कोणती शक्ती आहे ज्याने मला इकडे खेचले, इथे देव आहे का, आणि हाच देव असेल तर सारे जग आपसात का भांडत आहे। कारण ना मी त्या बाईची जात विचारली, ना देवाने जात बघितली, फक्त देवाने तिचे दुःख पाहिले आणि मला मागे फिरून तिच्यापर्यंत पोहोचवले। तेव्हा सेठला समजले की कामाबरोबरच सेवा किती महत्त्वाची असते, कारण त्याला आयुष्यात इतकी शांतता कधीच मिळाली नव्हती। म्हणून श्रोते हो, जो दुसऱ्यांची सेवा करतो, दुसऱ्यांना मदत करतो, त्याला देवाची कृपा दया नक्की मिळतेच। आणि नेहमी दुर्बल लोकांची वेळोवेळी मदत करा, कारण देव त्यांच्या आजूबाजूला नेहमी राहतो। धन्यवाद श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।